हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्रजीचा प्रकरण क्रमांक 6 पाहणार आहोत। या प्रकरणाचे नाव इनटू द वाइल्ड असे आहे। इनटू द वाइल्ड ही एक प्रकारची जंगलातली केलेली सफर आहे आणि हे जे प्रकरण आहे किरण पुरंदरे या मराठी लेखकाने लिहिलेलं आहे। मराठी लेखकाविषयी पाहत असताना आपलं बीकॉमचं शिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर त्यांनी स्कॉटलंडमध्ये जाऊन पर्यावरणाचा अभ्यास केला, पर्यावरणाची डिग्री घेतली आणि त्यानंतर पर्यावरण विषयक लेखनाला सुरुवात केली। खरं म्हणजे त्यांना त्यांच्या सखा नागझिरा या लिखाणासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर साहित्य पुरस्कारसुद्धा महाराष्ट्राचा मिळालेला आहे। त्याचबरोबर पुणे भाई माधव बागल अवॉर्ड हा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे। त्यांनी नागझिरा या ठिकाणी जवळपास 400 दिवस राहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणून किंवा बर्ड वॉचर म्हणून पक्ष्यांविषयी, जंगलातल्या वन्यजीवनांविषयी लिखाणकाम करणारे एक महाराष्ट्राचे नवोदित लेखक म्हणून ते नावाजलेले आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा भाग एक पाहणार आहोत। या भाग एकमध्ये लेखकाने उमरझरा या ठिकाणी इथल्या जंगलामध्ये आपण एकटे कशा पद्धतीने जंगलात गेलो आणि तिथे कशा पद्धतीने हरवलो होतो याविषयीचं वर्णन केलेलं आहे। आपण लाईन टू लाईन आणि अवघड शब्द जे काहीत इंग्रजीतले त्यांचा मराठीत अर्थ या ठिकाणी आपण पाहूयात। बघा मित्रांनो, पार्ट 1 लॉस्ट इन द जंगल, जंगलामध्ये मी कशा पद्धतीने हरवलो होतो याविषयीचा उल्लेख करत असताना इथं लेखक आपल्याला आवर्जून सांगायला विसरत नाहीत की मी एकटाच जंगलामध्ये गेलेलो होतो। द 8.5 hours लाँग डे इनसाईड द हाईड वॉज द फ्रुटफुल ॲज द जाम ट्री इनसाईड स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ द उमरझरा। उमरझरामध्ये त्या जंगलामध्ये जणू काही एक जांबाचे जे झाड उभं होतं त्या उभ्या असलेल्या झाडाचा बाजूला किंवा जंगलामध्ये मी जवळपास 8 ते 8.5 तास अडकलेलो होतो। आणि बिफोर रॅपिंग माय वे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज द ऑफ अविफॉना इन माय फील्ड नोट्स। आणि मी विशेष म्हणजे या जंगलामध्ये असताना आणि या ठिकाणी एक जो छोटासा पाण्याचा झरा आहे नैसर्गिक त्याच्याजवळ असताना मी या जंगलातल्या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत, नवनवीन गोष्टी, याची नोंद माझ्या डायरीमध्ये घेत होतो। त्याचबरोबर सिन्स आय वॉज अलोन आय रस्ड द पिटझरी व्हिलेज वेअर आय वॉज स्टेशनड। आणि मी या ठिकाणी पिटझरी नावाच्या या गावामध्ये मी थांबलेलो होतो, मुक्कामाला होतो, त्या ठिकाणाहून मी जंगलाकडे निघालेलो होतो। आय कॅम्प लॉग द हाईड टूक माय इसेन्शियल केम आउट द हाईड अँड स्ट्रेच्ड आउट ऑफ माय हार्ट्स कंटेंट। आणि विशेष म्हणजे मला जे काही साहित्य घ्यावयाचं होतं, आवश्यक अशा प्रकारचं साहित्य, ते मी घेतलं आणि तिथून जंगलाकडे निघालेलो होतो। आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग अँड टूक द फमिलियर ट्रेल टू पिटझरी। आणि मी विशेष म्हणजे माझी कॅमेराची बॅग घेतली आणि तिथून जंगलाकडे निघालेलो होतो। निगोशिएटिंग द वेब्ड लीव्ज ऑफ द टीक वूड अँड मोहो ट्री ट्राइंग टू मेक मिनिमल साऊंड आय वॉज ट्रीडिंग कॉशनली अमॉंग द वूड्स। आणि विशेष म्हणजे मी सागवानाची झाडं असोत किंवा मोहाची झाडं असोत या झाडांच्या अधूनमधून पुढे पुढे सरकत होतो आणि जंगलामध्ये मी जात होतो। वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ द अकंपनी। आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुणीतरी अकंपनी म्हणजे सोबत असल्याच्या नंतर चालणं आणि एकटं चालणं हे थोडंसं वेगळं होतं, म्हणून मला अलर्ट राहावं लागणार होतं। आय वॉज अलोन लाईक अ फॉक्स, मी एखाद्या फॉक्ससारखा जंगलात एकटाच होतो। फॉलोईंग द ट्रेल सायलेंटली वॉचिंग विथ वाईड ओपन आईज माय इयर्स वेअर ग्रास्पिंग व्हरायटी साऊंड्स जस्ट व्हेन अ फमिलियर साऊंड स्टन्ड मी। आणि म्हणून मी पुढे पुढे जात असताना मागेपुढे पाहत होतो जेणेकरून माझे कानही टवकारलेले होते, जेणेकरून मला कशाचा आवाज माझ्या कानावरती पडलेला होता।
आणि तो आवाज होता खॅक 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 अशा प्रकारचा एका लंगूरचा आवाज होता. आणि तो आवाज ऐकल्याच्या नंतर इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल, खरं म्हणजे लंगूर जे काही आहेत अशा प्रकारे काही धोका आला तर ते अशा प्रकारे खॅक खॅक अशा प्रकारचा आवाज करतात. जसं आपण याला वानर म्हटलं तरी चालेल, माकड म्हटलं तरी चालेल, जसं धोका आल्याच्या नंतर ते आवाज करत असतात. द लीडर ऑफ द गँग ऑफ द लंगूर वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स, आणि उंच झाडावरती त्यांचा जो काही प्रमुख मुखिया जो काही आहे तो झाडावरती बसून अशा प्रकारचा आउट ऑफ द फिअर ऑफ लाईफ, आपल्या जीवनामध्ये काहीतरी धोका आहे अशा प्रकारचा धोका टळावा यासाठी तो सगळ्यांना जागरूक करत असतो. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यू रेजिंग द अलार्म कॉल्स, आणि विशेष म्हणजे सगळ्यांना अलार्म करण्याचं काम, सूचना करण्याचं काम हे या ठिकाणी करत असतात. द नेटवर्क ऑफ द अलार्म वॉज एक्सपांडिंग इट्स रेंज ऑफ द पेट्रिफाईड लंगूर्स स्पीडेड टू द ट्रीज नियर अँड फार द सेक्युअर डेअर प्लेसेस अँड द ट्री टॉप, झाडाच्या उंच शेंड्यावरती बसून ते सगळ्यांना अशा प्रकारचा अलार्म करत असतात. द ऑल दीज अप हेवल वॉज क्रिएटेड बाय होल वन ॲनिमल प्रेझेन्स अ लिपॉर्ड, आणि खरं म्हणजे हे कशामुळे होत आहे, हा गडबड गोंधळ कशामुळे होतो आहे, तर तो गडबड गोंधळ केवळ आणि केवळ या ठिकाणी जो एक येणारा जो काही प्राणी आहे लिओपार्ड बिबट्या तो कदाचित या ठिकाणी येणारा असावा. मेनी ॲनिमल मेक अलार्म कॉल्स व्हेन दे सी द प्रेडिक्टर द टायगर अँड द लिओपार्ड, खरं म्हणजे खूप अशा प्रकारचे इतर प्राणी जे काही आहेत सावध होत असतात. एखादा वाघ येणारा असतो किंवा बिबट्या येणारा असतो, त्याच्यापासून आपली सुटका व्हावी, त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं. द लंगूर इज द मोस्ट रिलायबल अँड व्हेन इट कम टू फाइंडिंग क्लूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रेडेटर्स इन द जंगल, लंगूर खरं म्हणजे अतिशय विश्वासू अशा प्रकारचा प्राणी आहे, तो सगळ्या प्राण्यांना अशा प्रकारची सूचना करत असतो. द माइटी इलुजू लिओपार्ड ऑफ उमरझरा आउट ऑफ इट्स लायर अँड ही वॉज ऑन द प्रॉल, आणि खरं म्हणजे अतिशय विश्वासू अशा प्रकारचा तो लंगूर आहे, आणि कदाचित या जंगलामध्ये येणारा जो माइटी लिओपार्ड आहे म्हणजे अतिशय मोठा अशा प्रकारचा तो जो बिबट्या आहे त्या बिबट्या त्या जंगलामध्ये राहत होता, आणि तो खरं म्हणजे फसव्या होता. केव्हा येईल आणि कोणत्या प्राण्याला तो ते भक्ष्य करेल हे सांगता येत नव्हतं. द स्टेल्थली मूव्हिंग फिगर इन स्पॉट गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय द लंगूर्स, इवन द स्मॉल वन फ्रॉम द लेगिन ऑफ लंगूर्स वेअर गिव्हिंग अलार्म कॉल्स, आणि छोटी छोटी काही लंगूर जी काही प्राणी आहेत हे खरं म्हणजे अशा प्रकारचा इशारा सगळ्याच प्राण्यांना करत असतात, आणि आपला आवाज खॅक खॅक अशा पद्धतीने करून. आणि हा आवाज ऐकल्याच्या नंतर मित्रांनो मी त्याच ठिकाणी थांबलो. आय स्टेड पुट गॉज द लीडर्स लंगूर स्ट्रेट साइड अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली, आजूबाजूला मी पाहण्याचा प्रयत्न केला काही दिसतं का. टूक सम स्टेप स्टॉप्ड अगेन अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द टेल अँड द ब्लूइश पर्पल फ्लाय वेअर ओव्हरिंग ओव्हर इट, आणि मी थोडं पुढे गेल्याच्या नंतर एका प्राण्याची विष्ठा त्या ठिकाणी दिसली आणि त्याच्यावरती काही माशा गोंगावत होत्या हेही मला त्या ठिकाणी दिसलं. आय वॉज शुअर दॅट द लिओपार्ड वॉज सम वेअर नियर, आणि मला खात्री पटली की जो काही बिबट्या आहे त्या बिबट्याचंच ही विष्ठा असावी आणि तो आसपास आहे. द डिस्टन्स अलार्म कॉल फॉर हॉर्न अँटलोप वॉज ॲडिंग द क्युअर्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अंतरावरती जे काही काळवीट होती त्या काळविटांनीसुद्धा गडबड गोंधळ करायला सुरुवात केली, जेणेकरून बिबट्या तिथे आलेला होता इतरांना ते सुद्धा सूचित करत होते. आय बेअरली वॉक अराउंड 50 मिनट्स अँड स्टॉप्ड, आय वॉज ॲपॅरंटली एंटर द सँक्टम सँक्ट्रॉम ऑफ द मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड, आणि मी या ठिकाणी हे जे काही पवित्र ठिकाण होतं पक्ष्यांचं, या पवित्र ठिकाणामधून जे काही आश्चर्य केवळ लिओपार्ड आल्यामुळे होणार होतं ते पाहत मी त्या ठिकाणी थांबलेलो होतो. बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल इट इज इल्युजिव अलार्म ॲनिमल, आणि ही जी काही बिग कॅट हा शब्द प्रयोग केलेला आहे हे मात्र या ठिकाणी लिओपार्डला वापरलेला आहे शब्द, ते दिसत नव्हतं, ते खरं म्हणजे भुरळ घालण्यासारखं होतं, थोडं अधूनमधून लपून छपून येणार अशा प्रकारचा तो प्राणी या ठिकाणी होता. द सराउंडिंग वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज अलोन टाईम अँड अगेन, अधूनमधून मला असं वाटत होतं की मी एकटा आहे जंगलामध्ये, आपण सावध राहिलं पाहिजे. ॲज आय मूव फॉरवर्ड ऑन द ट्रेल अँड पिटझरी ॲट द पिटझरी द फेडिंग अलार्म कॉल
वेअर स्टील हर्ड द बॅकग्राऊंड. आणि अधूनमधून पिटझरी हे गाव थोड्या दूर अंतरावरती होतं, त्याच्यातल्या काही गोष्टी मला आवाज ऐकू येत होत्या. आय कुड टेल इन्स्टिंक्टिवली दॅट द लिओपार्ड हॅड मूव अवे. आणि म्हणून मी या ठिकाणी थोडंसं स्वतःला मधूनमधून बोलत होतो की हा लिओपार्ड जो काही आहे कदाचित दूर गेलेला आहे, आपल्याला दिसत नाही. मीनवाईलच्या दरम्यान आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट द डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. ॲज आय अप्रोच्ड आय अपियर्ड स्पूक्ड ड्यू टू द अलार्म कॉल ऑफ लिओपार्ड. वी ग्रीटेड इच अदर. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटझरी. आणि मित्रांनो, मी जसा थोडासा पुढे सरकलो त्या ठिकाणी एक मला माणूस दिसला आणि तो माणूस थोडासा घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होता. परंतु मी थोडा पुढे गेल्यानंतर त्याला भेटलो आणि तो राजू इस्कापे नावाचा एक व्यक्ती होता ना त्या पिटझरी गावामधला. ही हॅड कम टू कलेक्ट द लॉग्स बट रिट्रीटेड ड्यू टू द लिओपार्ड मुव्हमेंट. राजू या ठिकाणी जंगलामध्ये लाकूड जमा करण्यासाठी आलेला होता, परंतु तो घाबरत होता, कदाचित बिबट्याजवळ येतो काय म्हणून. राजू वॉज अमेज्ड माय द रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट उमरझरा द हेवन ऑफ द टायगर लिओपार्ड्स अँड स्लोथ बियर्स. आणि राजूला थोडंसं आश्चर्य वाटलं की मी या ठिकाणी दररोज येतो आहे, खरं म्हणजे हे एक स्वर्गासारखं ठिकाण होतं वाघासाठी, बिबट्यासाठी आणि अस्वलांसाठी. वी स्टॉप्ड अंडर द कुसुम ट्री टू टेक ब्रेक. वी बोथ फेल्ट अ बीट रिलॅक्स्ड. नाऊ वी वेअर फोर आईज फोर हँड्स विथ द स्टिक. देन वी बोथ रिझ्यूम अवर वॉकिंग टूर. आणि आम्ही या ठिकाणी कुसुम ट्री या ठिकाणी खाला झाडाखाली बसलो होतो. थोड्या वेळाच्या नंतर आम्हाला असं वाटलं की आता आम्ही एक नाही दोघेजण आहोत. आणि थोड्या वेळानं गप्पाटप्पा झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या रस्त्याला लागलो. देर वॉज वन टिनी क्रॅक द ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. आय विल टेक दिस रूट यू गो द स्ट्रेट सेड राजू अँड टर्न राईट. राजू या ठिकाणी म्हणतो की हा पुढे एक छोटासा रस्ता दिसतोय, तुम्ही या ठिकाणाहून पुढे जा, मला थोडंसं या दुसऱ्या बाजूच्या रस्त्याने जायचं आहे. आणि म्हणून राजू तिथून निघून गेला आणि लेखक म्हणतात मी पुढे जायला निघालो. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटिल द क्लाइम अ फमिलियर हिल लॉक. मी पुढे पुढे जसा टेकडीच्या रस्त्याला निघालेलो होतो. आय क्रॉस्ड द सिमेंट पिलार्स अँड स्टोन सॅक्ड बाय द फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन टू मार्क बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. आणि जंगलाची त्या ठिकाणी एक बॉर्डर असावी अशा पद्धतीने मी पुढे गेल्याच्या नंतर पाहिलं तर काही सिमेंटचे पिलार आणि दगडं रोवलेली मला दिसली, जसं की जंगल संपत आलेलं होतं असं वाटत होतं. टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि मी थोडा पुढे गेल्यानंतर पुन्हा जेव्हा खाली येण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस दुसरा छोटासा एक रस्ता मी पकडलेला होता. वॉकिंग अक्रॉस द ब्युटिफुल मोवा ट्री लोडेड विथ द रेडिश डाऊन लिव्ज. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. द थॉट इन्स्टंटली फ्लॅश्ड इन माय माइंड. आय लॉस्ट माय वे. पुढे जेव्हा आलो होतो मी त्यावेळेस लक्षात आलं मला की हा रस्ता व्यवस्थित मला दिसत नाही, कदाचित हा रस्ता मी या ठिकाणी चुकलेलो आहो आणि मी जंगलात हरवलेलो आहे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की हिल. थोडा पुढे जातो तर त्यावेळेस मला एक छोटासा पुसटसा अशा प्रकारचा रस्ता दिसतो, धुळीने माखलेला रस्ता दिसतो. हार्शली आय टूक द ट्रेल विच टूक मी फ्रॉम द नॅरो गॉर्ज अँड टू ओपन द फील्ड. आणि पुढे गेल्याच्या नंतर थोडासा एक अरुंद अशा प्रकारचा रस्ता मला दिसतो आणि तो अरुंद रस्ता मी पकडल्यानंतर पुढे जेव्हा पाहतो त्यावेळेस मला थोडंसं ओपन जंगल त्या ठिकाणी दिसलं, ओपन एरिया दिसला. द एरिया वॉज सराउंडेड बाय द होलिस्टिक द डिसिडस ट्रॉपिकल फॉरेस्ट. उष्णकटिबंधीय काही जे काही जंगल होतं तो त्या एरियाने व्यापलेला होता. आय टर्न बॅक द स्पॉट द सन. आणि मला मी थोडं आजूबाजूला पाहिलं तर त्यावेळेस सूर्याची किरण माझ्या मला दिसलेली होती. नाऊ द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आणि तसं जर पाहिलं तर पश्चिम दिशा जी काही आहे भौगोलिकरित्या, म्हणजे सूर्य हा मावळतीला जात होता असं म्हटलं तरी चालेल. द डस्की टेल हॅड वॅनिस्ड. आणि जसा पुढे जात होतो तसा जो काही रस्ता होता तो रस्ता मात्र या ठिकाणी नाहीसा झालेला होता. गुड हेवन्स आय वॉज लॉस्ट. आणि मला असं लक्षात आलं की मी खरोखर हरवलेला आहे म्हणून. कम्प्लिटली लॉस्ट इन द जंग इन दिस जंगल दॅट टू ॲट द व्हेरी ड्रेडफुल टाइम्स द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि खरं म्हणजे सूर्य आता मावळतीला गेलेला होता आणि म्हणून मला आता इथं भीती वाटत होती मी या ठिकाणी जंगलातून कम्प्लीट बाहेर पडणार की नाही. सोक इन माय ओन स्वीट. खरं म्हणजे मी घामाघूम झालेलो होतो. आय फील लाईक द शॉटिंग माय हार्ट कंटेंट. माझं हृदयाचे धडकन जोराने वाढलेली होती. बट देर वॉज नो अदर सोल टू लिसन माय साऊंड ऑफ वाइल्डरनेस.
मी या जंगलात हरवलेलो होतो, माझ्या ऐकणं माझी भीती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी कुणीही नव्हतं, माझ्याकडे ज्या दोन बॅग होत्या, द सबनम बॅग हॅविंग द कॅमेरा अँड अदर वॉज द स्मॉल कलरफुल हँड मेड बॅग यूज्ड विलेजेस टू कॅरी टिफिन, एका बॅगमध्ये माझा कॅमेरा होता शबनममध्ये आणि दुसऱ्या बॅगमध्ये माझं खाद्यपदार्थ होते, ते मी त्या बॅगमधून काढण्याचा जेव्हा प्रयत्न करत होतो त्यावेळेस द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक इट हॅविंग. खरं म्हणजे टिफिन म्हणजे डब्यामध्ये काही खाण्यासाठी होतं, परंतु आता या ठिकाणी मला घ्यावं असं अजिबात वाटत नव्हतं. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्री, द भूप भूप साऊंड ऑफ द कोकिल बर्ड अँड द साऊंड ऑफ द रॉबिन सॉन्ग ऑफ द रॉबिन बर्ड अँड ऑल अपियर्ड अलाइन टू मी. खरं म्हणजे या ठिकाणी जे काही आवाज येत होते माझ्या कानावरती, भारद्वाज पक्षाचा आवाज असेल किंवा रॉबिन पक्षाचं गाणं असेल, हे सगळं काही आता मला भीतीमुळे अतिशय धोक्याचं वाटत होतं, चुकीचं वाटत होतं, कारण मी कंप्लीट हरवून गेलेलो होतो. इट वॉज मोर दॅन अन आवर आय वॉज स्टील देअर सर्चिंग फॉर द सुटेबल ट्री टू क्लाइंब अँड गेट सिक्युअर्ड टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट. माझ्या डोक्यात एक विचार आला, आपण ज्या रस्त्याने आलेलो आहोत त्याच रस्त्याने पाठीमागे जाऊयात, जेणेकरून आपण जिथं आधी होतो तिथे जाऊयात. माय माइंड वॉज टेलिंग मी, मी माझ्या स्वतःशी पुटपुटत होतो, बोलत होतो, बट देअर वॉज नो साईन ऑफ द ट्रेल, परंतु पाठीमागे वळून पाहिलं तरी रस्ता मला अजिबात दिसत नव्हता. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिल लॉक बिफोर मी, आणि मला दुसरं काहीही लक्षात येत नव्हतं. जे काही मला आता चढाईचा रस्ता लागलेला होता, तिथून वर जाऊन आजूबाजूला बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. देर वॉज मोर हिल लॉक अँड सम अदर अराउंड द वन दॅट आय वॉज स्टँडिंग, आणि थोडंसं वर टेकडीवरती मी जाऊन बघितलं तर आजूबाजूला पाहण्याचा जेव्हा प्रयत्न केला तर नियर माय फीट देर वॉज ड्राईड अप ड्रॉपिंग ऑफ स्लॉथ बियर. थोडंसं पुढं जर जाऊन पाहतो तर मला काही अंतरावरती त्या ठिकाणची सुस्त अस्वलं जी काही आहेत ती अस्वलं मला तो काही अंतरावरती दिसली. द स्लॉथ बियर ऑफ उमर झरा मस्ट बी आउट ऑफ ओपनिंग स्निपिंग फॉर द फूड, आणि मला असं लक्षात आलं की ही जी काही अस्वलं आहेत अन्न शोधण्यासाठी बाहेर आलेली असावीत. आय कॉशन माय सेल्फ थिंकिंग अवर्टेड ऑल सॉर्ट ऑफ इव्हेंच्युअली आय मेड मूव, आणि मी माझ्या स्वतःला सावध करण्याचा प्रयत्न केला की इथून थोडंसं बाजूला सरकलं पाहिजे. आय रॅन डाऊन हिल टॉक दॅट आय हॅड क्लाइंब अप द फ्रँटिक स्पीड, आणि मी एवढ्या जोराने स्पीडने त्या ठिकाणी तिथून थोडंसं बाजूला सरकण्याचा प्रयत्न केला. द वेस्ट वॉज माय राईट हँड साईड नाऊ अँड द इव्हनिंग ब्रीज ब्ल्यू थ्रू माय वेट कर्ल्ड हेअर माय स्टमक वॉज ॲकिंग आय वॉज वॉकिंग इन अ होप. आणि खरं म्हणजे मी जेव्हा थोडंसं वर गेलो त्यावेळेला माझ्या उजव्या हाताला थोडीशी थंड ब्रीज फ्ल्यू थंड हवा मला संध्याकाळची लागली, आणि त्यावेळेस असं मला असं वाटलं की आता आपण थोडं उंच गेलेलो आहोत, वर गेलेलो आहोत. आणि विशेष म्हणजे भुकेने व्याकुळ झालेलो होतो, पोट दुखत होतो, अँड आय केप्ट वॉकिंग, मी पुढे आणि पुढे एका अपेक्षेने पुढे पुढे जात होतो. आफ्टर अराउंड 50 स्टेप आय फाउंड ब्राईट रेड सॉइल टेल, आय फाउंड माय सिल्वर लिनिंग ऑन द ट्रेल, देर वॉज मार्क ऑफ द बायसिकल व्हील ऑन दिस ट्रेल. आणि एक 50 पावलं पुढे चालल्याच्या नंतर मला एक छोटासा रस्ता त्या ठिकाणी दिसला, आणि त्या रस्त्यावरती मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथं सायकल कुणीतरी चालवलेली होती, सायकल गेल्याचेही त्या ठिकाणी वर्णन दिसत होते. दॅट वॉज अ बिग कॉन्सोलेशन फॉर मी, आणि माझ्या मनाला थोडंसं मी म्हटलं की मला समाधान वाटलं. देअर मस्ट बी अ व्हिलेज नियर बाय, मी माझ्या स्वतःला खात्री करून घेतली आहे, अश्युअर्ड माय सेल्फ की आजूबाजूला कुठंतरी एक गाव आहे. मोर क्वेश्चन रिसर्फेस्ड, हाऊ फार इज द व्हिलेज अँड व्हेअर इन विच डायरेक्शन, आणि पुन्हा आणखी प्रश्न निर्माण होत होते कोणत्या दिशेला आणि किती दूर अंतरावरती ते गाव असेल म्हणून. आय क्लाइम्ड वन मोर हिल लॉक अँड ट्राईड टू लोकेट द साईन ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, आणि आणखी थोडासा वर चढलो मी आणि मानव वस्ती कुठं मला दिसते का, तर माय लेग वेअर ट्रिम्बलिंग, माझे पाय खरं म्हणजे थरथरत होते. ॲज आय रिच द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय, मी जेव्हा टेकडीवरती गेलो त्यावेळेस आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली मी. आय हर्ड द साऊंड ऑफ द पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर, लाऊडस्पीकरमधनं कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचा त्या आजूबाजूच्या खेड्यातील व्यक्तीचा आवाज माझ्या कानावरती पडला आणि मला खूप आनंद झाला. इन अ झिपी
I ran down the hill towards the sound with the full vigor. आणि खरं म्हणजे मी ते गाव पाहिल्या पाहिल्या मी खाली यायला सुरुवात केली टेकडीवरनं आणि मला एक उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आय स्ट्रम्बल अँड फेल डाऊन. मी अतिशय आश्चर्यचकित झालेलो होतो. मला आनंद एवढा झालेला होता मी खाली खाली येत होतो. सॉ द ड्रॉपिंग द ब्ल्यू बुल्स नियर बाय. स्ट्रगल शूड अप अँड डिसाइडेड विथ द डायरेक्शन टू मूव ऑन. द साईन ऑफ सिव्हिलायझेशन वेर व्हिजिबल. जसं जसं पुढे जात होतो तसं तसं मानव वस्ती मला या ठिकाणी दिसत होती. द टिनी स्लीपी व्हिलेज ऑफ द पिट्झरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वुड्स. आणि ह्या ग्रीन वुडनमधनं हिरव्यागार झाडामधनं जे जे काही जग आहे ते समोरचं जे काही व्हिलेज आहे ते व्हिलेज मला दिसत होतं. द लँटर्न ऑफ राजीराम भलाई फार्म. द लाऊडस्पीकर इन्स्टॉल फ्रॉम द केशव भलाई मॅरेज. ऑल वेअर इन अ क्लिअर साईट. आणि मला आता लाऊडस्पीकर त्या गावामधला जे काही होता तो माझ्या कानावरती पिटझरी या गावातला तो माझ्या कानावरती पडत होता. आणि द टर्न लेफ्ट टू द स्पॉट व्हिलेज लेक अँड फमिलियर हिल्लॉक. द शिवड की. द डॉग बार्क टू वेलकम मी टू द व्हिलेज. आणि या गावामध्ये गावाच्या जवळ गेल्याच्या नंतर माझ्या कानावरती कुत्री भुंकण्याचा आवाज आला आणि मी त्या गावामध्ये पोहोचलेलो होतो. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक बाथ. गावात गेल्या गेल्या मी पहिल्यांदा स्नान केलं. द सेकिंग ऑफ लिम हॅड लेसन अ बीट. द स्टमक ॲक स्टार्टेड अगेन. आणि खरं म्हणजे पुन्हा भूक लागलेली होती. आय एट टू द फिल. आणि पोटभर अन्न त्या ठिकाणी घेतलं. अँड देन स्लम ऑन द कॉट. आणि कॉटवरती मी आराम करण्यासाठी पडलेलो होतो. लईंग अवेक लुकिंग ॲट द स्टेल स्टडेड स्काय. आय स्पोक टू माय सेल्फ. देअर स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट. इजंट धीस अवर गुड लक. आणि खरं म्हणजे मी त्या कॉटवरती पडल्याच्या नंतर आकाशाकडे पाहत पाहत मी स्वतःच्या मनाशी पुटपुटत होतो. असं हरवलेलं जग जे काही आहे त्या हरवलेलं जंगल जे काही आहे खरं म्हणजे हे माझं एक गुड लक होतं म्हणायला काही हरकत नाही.